विद्यार्थी मित्रांनो आज आपण सोल्युशन ऑफ डिफरेन्शियल इक्वेशन हा टॉपिक पाहणार आता व्हॉट इज सोल्युशन ऑफ डिफरेन्शियल इक्वेशन एक एक्झाम्पल पाहू आपण समजा वाय इज इक्वल टू थ्री एक्स स्क्वेअर प्लस ए हा एक रिलेशन आहे डिपेंडंट आणि इनडिपेंडंट व्हॅरिएबलमध्ये इट इज गिवन बाय वाय इज इक्वल टू थ्री एक्स स्क्वेअर प्लस ए याला जर आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू यक्स वी गेट डे ऑफ वाय इट इज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू थ्री एक्स स्क्वेअर इट इज सिक्स एक्स प्लस एची डेरिटी होईल झिरो मग या ठिकाणी पहा जे रिलेशन इंडिपेंडंट आणि डिपेंडंट व्हॅरिएबलमध्ये की ज्यामध्ये डिफरन्शियल नसते त्या रिलेशनला आपण सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो परंतु ते सोल्युशन आणि त्याला डिफरन्शिएट केल्यानंतर ऑप्टेन झालेलं डिफ जर हे सॅटिस्फाय डिफरन्शियल इक्वेशन म्हणजेच वाय इज इक्वल टू थ्री एक्स स्क्वेअर प्लस ए हे जर याला डिफरन्शिएट करून हा डिफरेन्शियल इक्वेशन ऑप्टेन होत असेल तर या रिलेशनला आपण सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार होत्या इक्वेशनचं तर या डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू सिक्स एक्स आपल्याला माहित आहे याची रेटिव्ह ही आलेली आहे म्हणून हे रिलेशन या डिफरेन्शियल इक्वेशनचं सोल्युशन होईल मग यावरून का अर्थ निघतो की सोल्युशनमध्ये या ठिकाणी एक ऑर्बिटरी कॉन्स्टंट आहे इथं काहीच नाही म्हणजेच इथं जे डेअर्युट्यू टर्म आलेली इट इज फर्स्ट ऑर्डर म्हणजे थोडक्यात डिफरेन्शियल इक्वेशनचं जे सोल्युशन असते तर सोल्युशनमध्ये जे नंबर ऑफ ऑर्बिटरी कॉन्स्टंट असत इट इज इक्वल टू दी ऑर्डर ऑफ दी डेरिट्यू म्हणजेच या ठिकाणी फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डेअर जर दोन ऑर्बिटरी कॉन्स्टंट असते तर डिफरेंशियल इक्वेशन सेकंड ऑर्डरचं असतं म्हणून या टाईपच्या रिलेशनला की ज्यामध्ये डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल असतात परंतु इट डज नॉट कंटेन डिफरन्शियल ऑर डेरेटिव इज कॉल्ड सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इफ द रिलेशन ऑफ डेरेटिव्ह ऑप्टेन फ्रॉम इट सॅटिस्फायड द डिफरन्शियल इक्वेशन म्हणून याला म्हणतात सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मग या ठिकाणी आपल्याला सोल्युशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन दोन टाईपचे अभ्यास करायचे त्यामध्ये फर्स्ट म्हणे जनरल सोल्युशन जनरल सोल्यूशन की जसं या ठिकाणी सांगितलं तुम्हाला मी की नंबर ऑफ ऑर्बिटरी कॉन्स्टंट इन दी सोल्यूशन इज इक्वल टू ऑर्डर ऑफ दी डिफरेंशियल इक्वेशन इज कॉल्ड जनरल सोल्युशन म्हणून जनरल सोल्युशनचे डेफिनेशन आपल्याला असं सांगता येईल अ सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इन विच द नंबर ऑफ ऑर्बिटरी कॉन्स्टंट इज इक्वल टू दी ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन याच एक्झाम्पलवरून याला म्हणतात जनरल सोल्युशन मग या ठिकाणी सेकंड आहे पर्टिक्युलर सोल्युशन व्हॉट इज पर्टिक्युलर सोल्युशन या ठिकाणी या सोल्युशनमध्ये जर आपण या ऑर्बिटरी कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड आउट करून ती रिप्लेस केली तर त्या सोल्युशनला म्हणायचं पर्टिक्युलर सोल्युशन मीन्स अ सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन विच कॅन बी ऑप्टेन फ्रॉम दी जनरल सोल्युशन जनरल सोल्युशनवरून जे आपण सोल्युशन ऑप्टेन करतो बाय गिव्हिंग पर्टिक्युलर व्हॅल्यूज ऑफ दी ऑर्बिटरी कॉन्स्टंट इज कॉल्ड पर्टिक्युलर सोल्यूशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन या प्रकारचे आपल्याला दोन टाईपचे सोल्युशन स्टडी करायचे जनरल सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशन यामध्ये आता आपल्याला या एक्सरसाइजमध्ये सोल्युशन ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री या टॉपिकचा अभ्यास करायचा म्हणजे सोल्युशन ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री डिफरेंशियल इक्वेशन स्टडी करायची यामध्ये आपल्याला पहिली मेथड स्टडी करायची व्हेरिएबल सेपरेबल मेथड व्हॅरिएबल सेपरेबल मेथड इन दॅट द फॉर्म ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री डिफरेंशियल इक्वेशन इज इट इज यफ ऑफ यक्स वाय प्लस जी ऑफ यक्स वाय इंटू डी वाय बाय डी यक्स इज इक्वल टू झिरो ऑर इट कॅन बी डन एज यफ ऑफ एक्स वाय डी एक्स प्लस जी ऑफ एक्स वाय डी वाय इज इक्वल टू झिरो या फॉर्ममध्ये जर दिलेलं डिफरेंशियल इक्वेशन असेल तर त्या ठिकाणी आपण त्या डिफरन्शियल इक्वेशनला म्हणतो फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री इथंसुद्धा डिफरेन्शियल फर्स्ट ऑर्डरमध्येच आहे म्हणून फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्रीचे डिफरेन्शियल इक्वेशन या टाईपमध्ये राहू शकतात यामध्ये एफ ऑफ एक्स वाय जी ऑफ एक्स वाय आर दी फंक्शन्स ऑफ एक्स अँड वाय तर या ठिकाणी या व्हॅरिएबल सेपरेबल मेथडमध्ये काय करायचं जो फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन गिवन असेल त्याला व्हॅरिएबल सेपरेबल मेथडनं त्याला सेपरेट करायचं म्हणजेच जो व्हॅरिएबल आहे तोच त्याचा डिफरन्शियल यायला पाहिजे म्हणून या फॉर्मला आपण जर या प्रकारे कन्वर्ट केलं यफ ऑफ यक्स फक्त त्या फंक्शनमध्ये यक्स कंटिन्युइंग टर्म असेल इन टू डी यक्स प्लस हा समजा से सेकंड जी ऑफ वाय किंवा सेकंड फंक्शन की ज्यामध्ये फक्त वायच्या टर्म असेल डी वाय इज इक्वल टू झिरो या फॉर्ममध्ये कन्वर्ट करणे म्हणजेच त्याला म्हणतो आपण व्हॅरिएबल आर सेपरेबल म्हणजे व्हॅरिएबल सेपरेबल व्हॅरिएबल सेपरेबल केले की त्याचं इंटिग्रेशन जर घेतलं तर सोल्युशन काय असं पहा इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड इंटिग्रेटिंग

इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल त्याला फक्त यक्स कंटेनिंग टर्म विथ डिफरेंशियल डी एक्स आणि वाय कंटेनिंग टर्म विथ डिफरन्शियल डी वाय असं सेपरेट करणे आणि त्याचं इंटिग्रेशन घेणे आणि नंतर मग जे सोल्युशन ऑप्टेन होईल इट इज ए व्हॅरिएबल सेपरेबल मेथडनं ऑप्टेन झालेलं सोल्युशन राहील फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री डिफरेन्शियल इक्वेशनचं तर यामध्ये आपल्याला एक्सरसाइज सिक्स पॉईंट थ्री या व्हॅरिएबल सेपरेबल मेथडच्या आधारे स्टडी करायची सो एक्सरसाइज सिक्स पॉईंट थ्री फर्स्ट क्वेश्चन इन इच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स व्हेरीफाय दॅट द गिवन एक्सप्रेशन इज अ सॉल्यूशन ऑफ द करस्पोंडिंग डिफरन्शियल इक्वेशन म्हणजेच हे जी गिवन रिलेशन आहे किंवा हे एक्सप्रेशन दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे का नाही हे व्हेरीफाय करायचं म्हणजे एकदम सिंपल आहे पहा जर या रिलेशनला किंवा या एक्सप्रेशनला आपण डिफरन्शिएट केलं आणि डिफरन्शिएट केल्यानंतर हा जर डिफरन्शियल इक्वेशन ऑप्टेन होत असेल तरच या ठिकाणी या एक्सप्रेशनला आपण सोल्युशन ऑफ दी गी वन डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणू शकतो म्हणून या ठिकाणी पाहा गी वन एक्सप्रेशन इट इज यक्स टू वाय इज इक्वल टू लॉग वाय प्लस सी काय करायचं या ठिकाणी या डिफरेन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे का पाहायचं मग या ठिकाणी डायरेक्ट आपण डिफरन्शिएट करू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यक्स वी गेट डेरिटीव ऑफ यक्स इन टू वाय यक्स इन टू वाय म्हणून या ठिकाणी याची डेअरिट्यू काय प्रॉडक्ट रूलनुसार घ्यावं लागेल मग या ठिकाणी प्रॉडक्ट रूलनुसार फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिटीव ऑफ सेकंड इट इज डी वाय बाय डी यक्स प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिटी ऑफ फर्स्ट वाय ॲज इट इज इंटू यक्स डेअर टू वन इज इक्वल टू डेरिटीव ऑफ लॉग वाय विथ रिस्पेक्ट टू यक्स लॉग वाय वायची डेअरिटिव्ह येईल वन अपॉन वाय इंटू लॉकची डेरिटी वन बाय वाय इन्टू डेरिटी ऑफ वाय इट इज डी वाय बाय डी एक्स प्लस इंटिग्रे सी चे डेरिटी काय होईल झिरो आता हे सिम्प्लिफाय करायचं आपल्याला का पहा डी वाय बाय डी एक्स लेफ्ट राईट साईडला ही टर्म आहे लेफ्ट साईडला ती टम आपण लेफ्ट साइडला घेऊ का होईल यक्स इंटू डी वाय बाय डी एक्स किंवा यक्स इंटू डी वाय बाय डी एक्स हे प्लस वन बाय वाय डी वाय बाय डी एक्स लेफ्ट साईडला आल्यानंतर काय होईल मायनस वन बाय वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हे प्लस वाय राईट साईडला मायनस वाय होईल आता पा या ठिकाणी डी वाय आपण थ्रू आउट वायनं मल्टिप्लाय करू दरफो किंवा हे डी वाय बाय डी एक्स दोन्ही टर्ममधून जर कॉमन घेतलं डी वाय बाय डी एक्स इफ यू टेक कॉमन देन व्हॉट इर मेन इन फर्स्ट term it is only x minus in second term it is minus 1 by y is equal to minus y simplify now dy by dx it can be written as y into x it is xy minus 1 upon y is equal to minus y therefore this can be written as dy by dx into bracket together divide with and bracket with x minus uh, xy minus 1 upon y here जर आपण समजा राईट साईडला हे केलं तर इट वुल बी डिवायड वाय मल्टिप्लाय होईल म्हणजेच मायनस वाय स्क्वेअर आपण हे यक्स वाय मायनस वन हे डिवाईडमध्ये येईल एक्स वाय मायनस वन आपल्याला काय एव्हरीफाय करायचं की या डिफरेंशियल इक्वेशनचा हा सोल्युशन आहे का नाही मग या ठिकाणी डी वाय बाय डी एक्स आहे लेफ्ट साईडला वाय स्क्वेअर तिथं मायनस वाय स्क्वेअर जर आपण डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डॉ डिनॉमिटरमधून जर मायनस साइन कॉमन घेतलं तर काय होईल पहा मायनस साइन जर कॉमन घेतलं तर इट वील बी वन प्लस पाय आपल्याला काय पाहिजे वन मायनस एक्स वा मायनस साइन तर हे प्लस एक्स वाय मायनस बाहेर घेतल्या म्हणून मायनस यक्स वा हे मायनस वाय स्क्वेअर हेज इट इज मायनस मायनस प्लस होईल देअर फोर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू इट इज वाय स्क्वेअर अपॉन वन मायनस यक्स वाय पाय आलेलं इक्वेशन म्हणून या ठिकाणी काय सांगता येस গিন ৰশন ইয়াই ইজ ইৱল টু লাই প্লী ইজ দিশন অফ চোলুশন দি ডিফ্ৰেন্সি ইন ইজ ডি বা ডি এছ ইজ ইৱল টু ৱাইৱে অপন ৱন মইনছ ইয়াই প্ৰকাৰে ৱেৰিফাই কৰা सेकंड एक्झाम्पल वाय इज इक्वल टू साइन इन व्हर्स ऑफ यक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी आणि डिफरन्शियल इक्वेशन या ठिकाणी वन मायनस एक्स स्क्वेअर इन्टू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू टू या डिफरन्शियल इक्वेशनचं हे गी वन एक् रिलेशन सोल्युशन आहे का नाही ते पाहायचं आपल्याला तर वा गी वन एक्सप्रेशन इट इज वाय इज इक्वल टू साईन इनव्हर्स व्हर्स यक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी देअर फोर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यक्स

इन टू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू टू साइन इन व्हर्स एक्स नाव एअर सेकंड ऑर्डर डेल ट्यू म्हणून अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर मग अगेन डिफरन्शिएट करा किंवा इथं स्क्वेअर उठे इथं स्क्वेअर नाही म्हणून स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलं तरी चालेल स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड वी गेट लेफ्ट साइड चा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर म्हणजेच काय होईल रूट कॅन्सल वन मायनस इ एक्स स्क्वेअर डी वाय बाय डीएक्स चा स्क्वेअर इट इज डी वाय बाय डीएक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू टू चा स्क्वेअर फोर आणि साईन इनव्हर्स एक्सचा साइन इनव्हर्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आता परत अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू इक्स वि गेट या ठिकाणी पहा प्रॉडक्ट टम आहे म्हणून प्रॉडक्ट रूलनुसार डिफरन्शिएशन होईल इट विल बी वन मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज म्हणजे फर्स्ट इंटू डेरिटी ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेअरिटी ऑफ फर्स्ट वन मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज इंटू डेअरिटी ऑफ डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअरची डेटी काय होईल इथं पॉवर असल्यामुळे पहिले टूची पॉवरची डेटी होईल टू इंटू डी वाय बाय डी एक्स इंटू डेअरिटी ऑफ डी वाय बाय डी एक्स इट इज डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर पा फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटू डेल्युटी ऑफ सेकंड टर्म सेकंड टर्मचं इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून तो पॉवर टू पॉवर येन या फॉर्म्युलानुसार डेलिटी होईल तो पॉवर समोर येईल इन्टू फंक्शन इट इज आहे डेल्युटी ऑफ दॅट फंक्शन डी वाय बाय डी एक्सची डेलिटू डी स्क्वेअर वाय आपण डी एक्स स्क्वेअर प्लस सेकंड आहे इट इज डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इन्टू डेल्युटी ऑफ वन मायनस सी एक्स स्क्वेअर वनची डेलिटी होईल झिरो आणि मायनस एक्स स्क्वेअरची मायनस टू एक्स इज इक्वल टू फोर साइन इन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ही डेटीव टू का तर इथं पहिले फोर कॉन्स्टंट आणि साईन इन व्हर्स ब्रॅकेट स्क्वेअर तर टू समोर येईल इन टू साइन इन व्हर्स इक्स अपॉन रू साईन इन व्हर्स एक्सची टू वन बाय रूट वन मायनस इ एक्स स्क्वेअर दे फोर दिस कॅन बी टन एज टू इंटू वन मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स वन मायनस एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इथं मायनस टू एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आता या ठिकाणी पहा टू अपॉन रूट वन मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे किंवा टू साईन इन व्हर्स एक्स म्हणजेच रूट वन मायनस एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू इथं आपण हे केलेली पहा टू साईन इन व्हर्स एक्स अपॉन रूट ही जर व्हॅल्यू आपण असं घेतलं फोर इन टू डी वाय बाय डी एक्स याला लिहून टाकू नंबर फर्स्ट आणि काय तर या ठिकाणी फ्रॉम वन ही व्हॅल्यू टू साइन इन एक्स आपण रूट हे आपण याने केले आता इथं पा प्रत्येक टर्ममध्ये डी वाय बाय डी एक्स इथं डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इथंसुद्धा डी वाय बाय डी एक्स आहे मग थ्रूआउट डिवायड डिवाइड बाय इथं टू ए इथं मायनस टू ए इथं फोर ए तर टू न डिवाईड करू टू डी वाय बाय डी एक्स ऑन बोथ साईड दोन्ही साईडला आपण टू डी वाय बाय डी एक्सनं डिवाईड केलं तर पहिल्या टर्ममध्ये काय होईल हा टू आणि डी वाय बाय डी एक्स हे डिवाईड केल्यामुळे कॅन्सल होईल कारण तिथं वन मायनस यक्स स्क्वेअर इन टू डी स्क्वेअर वा आपण डी एक्स स्क्वेअर इथं मायनस टू आणि डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअरमधून एक डी वाय बाय डी एक्स कॅन्सल होईल म्हणजे तिथं राहील यक्स इन टू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू इथं डिवाय बाय डी एक्सला डिवाय बाय डी एक्स न डिवाइड केल्यामुळे कॅन्सल होईल टू न फोरला डिवाईड केल्यामुळे इथं राहील टू आता पहा गी वन डिफरेन्शियल इक्वेशन काय होतं वन मायनस एक्स वन मायनस एक्स स्क्वेअर इन्टू डी स्क्वेअर वाय आपण डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू टू म्हणजेच यावरून काय सांगू शकतो आपण की दिलेलं एक्सप्रेशन हा गी वन डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे हे गी वन एक्सप्रेशन इट एस वाय इज इक्वल टू साईन इनव्हर्स इक्स ब्रॅकेट स्क्वेअर plus c is the solution of solution of the differential equation 1 minus x square into d square y upon d x square minus x dy by d x is equal to 2. a solution verify. Third example, y is equal to e to the power minus x plus ax plus b, It is the given expression. For that, we have to verify the uh, differential equation e to the power x dy by dx is equal to 1. Yeah, differential equations are the, the expression solution. I but, therefore, differentiate, differentiating with respect to x. Therefore, derivative of y it is. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिटी ऑफ राईट साईड या ठिकाणी ॲडिशन असल्यामुळे प्रत्येक टर्मची डेरिटी सेपरेट होईल ई टू तुथ पॉवर मायनस एक्सची डेरिट्यू इ टू थ पॉवर मायनस एक्स इन टू डेरिटिव्ह ऑफ मायनस एक्स इट इज मायनस वन प्लस डेरिटी ऑफ ए एक्स इट इज ए प्लस डेरिटी ऑफ बी इट इज झिरो एक्सची डेरिट्यू ए कॉन्स्टंट असल्यामुळे यक्सची डेरिटी वन आणि बी ची झिरो दरपूर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वन ई टू द पावर यक्स मायनस वन ई टू द पावर मायनस इ टू द पावर मायनस यक्स प्लस ए देअर फोर आता या ठिकाणी सोल्युशन या ठिकाणी पहा ई टू द पावर यक्स इन टू ई डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वन या डिफरेंशियल इक्वेशनचं सोल्युशन आहे एकाने हे ठरवायचं मग अगेन डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यक्स अगेन डिफरेन्शिएटिंग with respect to x we write the derivative of dy by dx it is d square y upon dx square is equal to a minus sign as it is e to the power minus x equal to e to the power minus x into derivative of minus x it is minus 1 plus h derivative will with respect to x 0 it gives d square

आता दिलेले डिफरेंशियल इक्वेशन ऑप्टेन झालं इथं म्हणजेच याचाच अर्थ काय होतो इथं द गिवन एक्सप्रेशन वाय इज इक्वल टू इ टूथ पॉवर मायनस यक्स प्लस ए इन्टू यक्स प्लस बी इज द सोल्युशन ऑफ सोल्युशन ऑफ द डिफरेंशियल इक्वेशन गिवन डिफरेंशियल इक्वेशन इट इज इ टूथ पॉवर यक्स इंटू डी स्क्वेअर वाय आपण डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वन फोर्थ वन वाय इज इक्वल टू एक्स टू पॉवर यम हे एक्सप्रेशन आपल्याला डिफरेन्शियल इक्वेशन एक्स एक्स स्क्वेअर इन्टू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस यम एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस यम वाय इज इक्वल टू झिरो या डिफरेन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे का आणि हे व्हेरीफाय करायचं या ठिकाणी सेकंड ऑर्डर डिफरेन्शियल इक्वेशन म्हणजे याचा अर्थ दोन वेळेस आपल्याला डिफरन्शिएट करणे म्हणून दे आर फोर डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू यक्स विराईट डेरिटिव्ह ऑफ वाय इट इस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिटिव्ह ऑफ एक्स टू द पावर यम यक्स टू द पावर यांच्या फॉर्म्युलेनुसार यम यक्स टू द पावर एक न कमी म्हणजेच यम मायनस वन अगेन याला डिफरेन्शिएट करा अगेन डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू यक्स विरायट डेरिटिव्ह ऑफ डी वाय बाय डी एक्स इट इस डी स्क्वेअर वाय अपॉन

x square into d square y upon dx square minus m x into dy by dx plus m y is equal to what is the value um, x square what is the value of d square y upon dx square it is m into m minus 1 इन टू यक्स टू द पावर यम मायनस टू हे झाले डी स्क्वेअर वाय आपण डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस यम यक्स ॲज इट इज डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू इट इज यम यक्स टू द पावर यम मायनस वन डी झालं बाय डी एक्सची व्हॅल्यू प्लस यम इंटू वाय वायची व्हॅल्यू काय यक्स टू द पावर यम तर या ठिकाणी आपण या गवन इक्वे इक्वेशन फर्स्ट एल सेकंड आणि एल थर्ड नंबर देऊ फ्रॉम वन टू थ्री वन टू अँड थ्री फूड दी व्हॅल्यूज इज इक्वल टू या ठिकाणी पहा आता हा यक्स स्क्वेअर आणि यक्स टू द पावर यम मायनस टू जर याचा विचार केला तर बेस इक्वल असल्यावरून इंडेक्सची ॲडिशन होईल प्लस टू मायनस टू झिरो म्हणजे सी एक्स टू द पावर यम या ठिकाणी होईल नंतर हे यम इन टू यम मायनस वन जर एमनं ब्रॅकेट मिळलं मल्टि मल्टिप्लाय केलं तर यम इंटू यम यम स्क्वेअर त्यानंतर यम इंटू मायनस वन मायनस वन तर या ठिकाणी पाहाय या दोन्हीचं सिम्प्लिफिकेशन आलेले एक्स टू द पावर यम एक्स टू द पावर यम इंटू यम इंटू मायनस वन इट इज मायनस यक्स यक्स स्क्वेअर यक्स स्क्स टू द पावर यम यक्स टू दी पावर यम इंटू हे यम इंटू मायनस वन तर हे मायनस हा नंतर इथं सिम्प्लिफिकेशन यम इंटू यम इट इज यम स्क्वेअर मायनस यम स्क्वेअर यक्स इंटू एक्स टू द पावर यम मायनस वन बेस इक्वल असल्यामुळे इंडेक्सची ॲडिशन प्लस वन मायनस वन झिरो म्हणजेच एक्स टू द पावर यम त्यानंतर इथं प्लस यम यक्स टू द पावर यम तर इथं ऑब्झर्न करा टर्म्स यक्स टू दी पॉवर यम यम स्क्वेअर मायनस यम स्क्वेअर एक्स टू पावर यम हे इक्वल असल्यामुळं आणि अपोजिट साईड असल्यामुळं कॅन्सल परत या ठिकाणी यम एक्स टू पावर यम आणि प्लस यम एक्स टू पावर यम प्लस मायनस हे सुद्धा कॅन्सल इज इक्वल टू झिरो म्हणून या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल यक्स स्क्वेअर इन्टू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस यम यक्स डी वाय बाय डी एक्स प्लस यम वाय is equal to 0. Hence conclusion upon given expression since y is equal to x to the power m is the solution of solution of the differential equation, given differential equation what is x square into d square y upon dx square minus mx dy by dx plus m y इज इक्वल टू झिरो